सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शुभम मंगाळे, आदित्य वाघमारे, विकास सोनवणे, विश्वास नागमोडे, मुकेश बनसोडे, तुकाराम भोसले, सागर गायकवाड यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान दीपक गवळी म्हणाले, सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांनी आश्रमशाळांना बेकायदेशीरपणे अनुदान वाटप केले आहे. एका शिपायामार्फत कोट्यावधीचा पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मी दीपक गवळी, युवक पॅंथर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, सोलापूर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कैलास आडे व समाज कल्याण शिपाई किसन पाटील, त्यानंतर पुणे विभागातील बाळासाहेब आडे यांनी सोलापूर व पश्चिम महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील कोणत्याही प्रकारची गुणवत्ता व विद्यार्थी सोयीसुविधा न बघता लाखो रुपयाची लाच घेऊन या ठिकाणी आश्रमशाळेतील लाच घेऊनशिने या ठिकाणी अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी वारंवार युवक पॅंथरच्या वतीनं सहाय्यक आयुक्त पुणे विभागातील यांना व मंत्रालय या ठिकाणी व कलेक्टर यांना भी निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली नसल्या कारणाने या ठिकाणी युवक पॅंथरच्या वतीनं एक दिवशी धरणे आंदोलन करून जर का आमच्या मागण्या न पूर्ण झाल्यास तर पावसाळ्या अधिवेशनात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी युवक पॅंथरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. खुश खबर खास 10वी आणि 12वी तसेच डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आता सोलापुरात भारत सरकार महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त CNC आणि VNC ट्रेनिंग सेंटर. आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये CNC ऑपरेटिंग, डिप्लोमा इन CNC टेक्नॉलॉजी, CNC ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग, डिप्लोमा इन CNC टेक्नॉलॉजी आणि CNC प्रोग्रामिंग ट्रेनिंग उपलब्ध आणि हे सर्व कोर्सेस कॉलेज करून ही करता येणार. जॉब न मिळाल्यास पैसे हम खास परत, तर वेळ कशाला घालवता. आजच आमच्या कार्यालयास एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: टेक्निकल इन्स्टिट्यूट, 162 इन्फो पार्क बिल्डिंग, पहिला मजला, हुमा मेडिकल जवळ, 7 रस्ता, सोलापूर. आणि एस इंजिनिअरिंग, सिद्धेश्वर साखर कारखाना पेट्रोल पंपा जवळ, सोलापूर. मोबाईल नंबर 70 30 37 37 54 तसेच 95 27 00 00 03. तर एकदा अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा.